आता पावसाळा सुरू झाला, सध्याची परिस्थिती भयावह होत आहे आणि नदीकाठावरील जे मौदा पोलीस स्टेशन अंतर्गत जे गावे आहेत या गावांना काय सूचना दिल्या? मौदा परिसरातील सर्व जनतेला आम्ही आवाहन करू इच्छितो. आपल्याला माहिती आहे 2 वर्षापूर्वी इथं महापूर आलेला होता. असा महापूर आल्यानंतर काय काळजी घ्यावी हे सर्व जनतेला माहिती आहे. माहीत असून सुद्धा आपण लोक त्याकडे दुर्लक्ष करू. आपल्याला माहिती आहे पूर वाढत आहे. अशा वेळी शासन आपल्या सूचना देते की आपण जागा खाली करावी, आपलं घर सोडावं. तरी परंतु पब्लिक घर सोडत नाही आणि तिथंच राहतं. मग परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जाते तेव्हा एखाद्याची जीवहानी होऊ शकते. अशा वेळी सिम्पल साध्या साध्या गोष्टी करायच्या असतात. ह्यावर प्रशासनाने बऱ्याचशा आपल्या व्हॉट्सअपवर सूचना दिलेल्या आहेत. आपल्याकडे जर जुन्या मोटरसायकलचे किंवा जीपचे किंवा ट्रकचे ट्यूब असतील त्यामध्ये हवा मारून ठेवा. त्यामध्ये आपण पण वाचू शकतो आणि दुसऱ्याला पण वाचू शकतो. आजूबाजूचे जे कोणी पोहणारे लोक असतील ते त्या लोकांनी पण एकमेकाला मदत करावी. आपल्याला जर कोणतेही काही अडचण झाली तर आपण 112 तातडीने कॉल करा, आपल्याला तिथं मदत मिळेल. परंतु पुराच्या कामामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पूर काही एकदम येत नाही, त्याला वेळ लागतो. अर्धा तास, 2 तास, 5 तास, 10 तास आपल्याला माहिती असतं की आता पूर वाढणार आहे, पाणी वाढणार आहे. अशा वेळी आपण स्वतःचा जीव धोक्यात न घालता ती जागा सोडून देण्या क्रमप्राप्त आहे. एवढं जरी आपण केलं तरी प्रशासनाला मदत होईल आणि तुमचे जीव वाचतील.